नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी 2022-23 या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. 25 डिसेंबर 2022 चालू घडामोडी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपल्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट किंवा रिमाइंडर, ती म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत, कोणता कोर्स आहे, काय आहे, डिस्काउंट ऑफर काय आहेत, ते तुम्हाला मी समोर सांगेन, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौरता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. हां, दररोजच्या चालू घडामोडी हां सेक्शन आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, प्रश्न बघा, वीर गार्डियन 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान होणारा पहिला द्विपक्षीय हवाई सराव आहे. म्हणजे एखादा सराव जर पहिल्यांदा होत असेल तर एम पी एस सी मध्ये त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. तुम्हाला वीर गार्डियन म्हटलेलं आहे, ठीक आहे. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर आणि जपान असे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, ठीक आहे. तुम्हाला याच्या अगोदर असं म्हटलं धर्म गार्डियन असा होणारा सराव कोणत्या दोन देशादरम्यान आहे हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा गार्डियन हा शब्द येतो, इथं पण गार्डियन दिलेला आहे बघा, इथं पण धर्म गार्डियन म्हटलेलं आहे, त्यावेळी कोणता देश असतो तर तो देश आहे जपान, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे वीर गार्डियन, धर्म गार्डियन हा जो सराव हा कोणत्या देशादरम्यान आहे, जपान देशादरम्यान. हां, आणि हा पहिल्यांदा असा प्रकारचा सराव होणार आहे, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. द्विपक्षीय हवाई सराव म्हणजे जे भारतीय हवाई दल आहे, हां, भारतीय हवाई दल, त्याला आपण इंडियन एअरफोर्स म्हणतो, बरोबर, भारतीय हवाई दल, इंडियन एअरफोर्स, ओके. आणि जपानी हवाई सेल्फ डिफेन्स फोर्स आहे त्याला, तर जपानचं जे आहे ना जपानी एअरफोर्स टीएफ असं म्हणलं होतं, म्हणजे जपानी हवाई सेल्फ डिफेन्स फोर्स आहे, यांच्यामध्ये होणारा हा सराव आहे. हा कधी होणार आहे? जानेवारी 2023 पार पडला जाणार आहे. कधी पार पडला जाणार आहे? जानेवारी 2023. आणि ती न्यूज सध्या चर्चेमध्ये होती हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? बरं, हा जानेवारी 2023 हा सराव कुठं पार पडणार आहे? भारतामध्ये पार पडणार आहे का? नाही, तर तो सराव पार पडणार आहे जपानमध्ये, ठीक आहे. जपानमधलं जे हयाकुरा विमानतळ आहे आणि युरुमा विमानतळ आहे, हां, हयाकुरा आणि युरुमा विमानतळ, त्याच्यावर तो सराव पार पडणार आहे. लक्षात आलं का? वीर गार्डियन 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान येणार आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे जपान. क्लिअर, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे, मी इथं दिलेला आहे हवाई दल, जपानी हवाई सेल्फ डिफेन्स फोर्स, वीर गार्डियन 23, आणि कुठं कधी होणार आहे? तर जानेवारी 2023 जपानमधला हयाकुरा विमानतळ आणि इरुमा विमानतळ, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दोन विधानं दिली त्यांनी योग्य पर्याय निवडा असं सांगितलंय. भारतातील कल्याणी ग्रुपने कल्याणी फेरेस्टा नावाचा भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड लॉन्च केलेला आहे, ग्रीन स्टील ब्रँड. दुसरी विधान आहे, जेव्हा जीवाश्म इंधन न वापरता स्टीलचं उत्पादन केलं जातं तेव्हा ते ग्रीन स्टील म्हणून ओळखलं जातं. दोन्ही विधानं बरोबर, दोन्ही चूक, तर हे करेक्ट विधान आहे. परीक्षेला अपेक्षित काय आहे? तुम्हाला परीक्षेला हेच विचारलं जाईल, भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड लॉन्च केलेला आहे, हां, तर तो ग्रीन स्टील ब्रँड, ग्रीन स्टील म्हटलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कल्याणी फेरेस्टा ग्रुपनं, ठीक आहे. कल्याणी फेरेस्टा ब्रँडचं स्टील हे पुण्यातलं, पुण्यामध्ये असणारी पोलाद कंपनी त्यांची आहे, तर त्या कंपनीचं नाव आहे कल्याणी ग्रुपनं, ठीक आहे. अशा प्रकारचं पहिलं स्टील आहे. शक्यतो याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, जो भंगार आहे 70% भंगार नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेद्वारे वितळवलं जाणार आहे, त्याच्यातून ते बनवलं जाणार आहे, ठीक आहे. म्हणजे प्रॉडक्ट तयार केलं जाणार आहे. लक्षात आलं का? परीक्षेसाठी एवढंच लक्षात ठेवा, कल्याणी फेरेस्टा भारतातील पहिला ग्रीन स्टाईल ब्रँड लॉन्च, ठीक आहे. कुणी केला? कल्याणी ग्रुपनं, पुण्यामध्ये असणारे. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानातून अयोग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे का? राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर, बरोबर आहे. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा 1986 राष्ट्रपतीची संमती देण्यात आली. मग हा 24 डिसेंबरच राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो? कारण जो ग्राहक संरक्षण कायदा होता 1986 त्याला मंजुरी कधी दिली? 24 डिसेंबरला. म्हणून 24 डिसेंबर भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन साजरा केला जातो, ग्राहक दिन साजरा केला जातो. म्हणजे हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा, वर्ल्ड कंझ्युमर राईट्स डे
कंज्युमर इंटरनॅशनलने म्हणजे जागतिक ग्राहक दिन म्हणतो आपण तो, ठीक आहे. तर 1983 ग्राहक हक्क दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करायला सुरुवात कधी केली? 1983 आणि कुणी केली? तर कंज्युमर इंटरनॅशनलनं. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे या घटकातून तुम्हाला कसं होईल, ह्याचं सर्व वरीलपैकी कोणतंही चुकीचं नाही, सर्वच्या सर्व बरोबर विधान आहे. लक्षात काय ठेवा, राष्ट्रीय ग्राहक दिन, कारण जो नवीन कायदा आहे 2019 त्याच्यामुळे 20 अंमलबजावणीने तो घटक चर्चेमध्ये होता. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर, कारण 24 डिसेंबर 1986 अगोदरचा कायदा होता ग्राहक संरक्षण दिन, त्याला मंजुरी दिल्यामुळे तो 24 डिसेंबर साजरा केला जातो. आणि जागतिक ग्राहक हक्क दिन म्हटलं तर तो 1983 पहिल्यांदा साजरा केला. कोणी केला? कंज्युमर इंटरनॅशनलने सुरुवात केलेली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट असलेली उनाकोटीची रॉक कट शिल्पे आणि रिलीफ्स, म्हणजे रॉक कट स्कल्पचर्स अँड रिलीफ्स ऑफ द उनाकोटी, हे कोणत्या राज्यामध्ये? म्हणजे या घटकाला सध्या काय केले, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केले. कशाला? रॉक कट स्कल्पचर अँड रिलीफ्स ऑफ द उनाकोटी. तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरातमध्ये आहे का, आसाममध्ये आहे का, त्रिपुरामध्ये आहे का, का ओडिशामध्ये? लक्षात येते का? म्हणजे परीक्षेला तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकेल, किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल तर तुमचं उत्तर पण देता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं विचारलं मोढेरा या ठिकाणचं सूर्य मंदिर, मोढेरा या ठिकाणचं सूर्य मंदिर, किंवा तुम्हाला असं म्हटलं वडनगर हे ठिकाण म्हटलं, हे कोणत्या ठिकाणी आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे जो घटक आहे, तर हे तिन्ही स्थळ, म्हणजे मोढेरा सूर्य मंदिर जे आहे तर ते गुजरातमधलं आहे, गुजरातमधलं. वडनगर म्हणजे नरेंद्र मोदी यांचं मूळ गाव म्हणून ओळखलं जातं, ते सुद्धा गुजरातमधलं आहे. तर आणि तिसरं म्हणजे रॉक कट ऑफ स्कल्पचर अँड रिलीफ्स ऑफ द उनाकोटी म्हटलंय, तर हे कोणत्या राज्यामध्ये येतं? हे येतं त्रिपुरा राज्यामधलं. कुठे येतं? त्रिपुरा राज्यामध्ये. आणि हे तिन्ही ठिकाणं सध्या काय झालेली आहेत, तर युनेस्कोचा जो जागतिक वारसास्थळांचा तात्पुरता यादी आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. लक्षात आलं का? मोढेरा येथील सूर्य मंदिर जे गुजरातमध्ये येतं, वडनगर हे गाव आहे गुजरातमधलं, आणि रॉक कट स्कल्पचर अँड रिलीफ ऑफ उनाकोटी त्रिपुरामधलं जे ठिकाण आहे शिल्पांचं, तर ते सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केल्यामुळं सध्या ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. क्लिअर झाला मुद्दा? यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशानं अलीकडेच त्यांच्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला? पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा कुणी दिला? ओडिशा, आसाम आहे, तेलंगणा की आंध्र प्रदेश? करेक्ट आन्सर बघा, याचं काय येतं? आसाम. आसाम राज्य सरकारने हे डिक्लेअर केले. हां, पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा, आसाम. पुढील प्रश्न बघा, चालू आर्थिक वर्षात PMEGP प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम, प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम योजनेअंतर्गत कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने सर्वाधिक नोकऱ्या निर्माण केल्या? म्हणजे प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम अंतर्गत कोणत्या राज्याने सर्वाधिक नोकऱ्या निर्माण केल्या? गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश की जम्मू काश्मीर? तर इथं तुम्हाला फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही, याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे जम्मू काश्मीर. हे डिक्लेअर केले केंद्र सरकारद्वारे की जम्मू काश्मीरनं प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अंतर्गत सर्वाधिक नोकऱ्या निर्माण केलेल्या आहेत. क्लिअर. पुढील प्रश्नाकडे जाऊया, कोणत्या संस्थेनं 2022 हा अहवाल प्रसिद्ध केला? 2022 हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? जागतिक बँकेनं केलाय का, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम का वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन? सिंपल उत्तर आहे, याचं करेक्ट आन्सर येतं जागतिक बँक. जागतिक बँकेनं हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यांनी असं म्हटलंय की 1970 नंतरच्या सर्वात वाईट मंदी आहे, आणि ह्याच्यानुसार 2022 अखेरीसपर्यंत किती लोक अत्यंत गरिबीत राहू शकतात असं जागतिक बँकेनं म्हटलंय. 2022 अखेरीपर्यंत किती लोक मंदीमध्ये गरिबीत राहू शकतात, तर आकडा दिलाय त्यांनी 685 दशलक्ष. आता लक्ष येते का बघा, पॉईंट लक्ष येते का बघा, हा जागतिक बँकेनं डिक्लेअर केलेला अहवाल आहे, त्याचं नाव आहे 2020
इन नाइन चार्ट्स हा अहवाल. या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जग जे आहे, जग जग हं पूर्ण वर्ल्ड, वर्ल्ड जे आहे ना आपलं, जग जे आहे ना, तर 1970 नंतरच्या सर्वाधिक वाईट मंदीमध्ये आहे. आणि 2022 च्या अखेरीस किती लोक अत्यंत दशलक्ष म्हणजे किती अत्यंत गरिबीमध्ये राहू शकतात असं म्हटलंय, तर 685 दशलक्ष असं जागतिक बँकेनं डिक्लेअर केलेल्या या रिपोर्टमध्ये म्हटले. मी सारांश सांगितला त्या रिपोर्टमध्ये काय, तुम्हाला फक्त परीक्षेला विचारलं हा रिपोर्ट कोणी जाहीर केला, त्यामध्ये काय म्हटलंय, अलीकडे आयोग काय करतं ना अशा दशलक्ष किंवा असे जे फॅक्ट असतात ना करंटमध्ये विचारतं एखादा अवघड प्रश्न म्हणून, पण एकदा नजरेखाली गेलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे कुनमिंग. प्रश्न असा आहे कुनमिंग ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क ची 23 उद्दिष्ट आहेत जी जगाला कोणत्या वर्षापर्यंत साध्य करायची आहेत. COP15 डिक्लेअर केलेलं, ठीक आहे, COP15 संदर्भ येतो पर्यावरणाच्या संदर्भामध्ये. हे फ्रेमवर्क स्वीकारले, कोणतं, ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क हे स्वीकारण्यात आलं होतं COP15, ठीक आहे. आणि ही उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करायची, तर याचं उत्तर येतं 2030. पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशानं शांती रक्षकाविरुद्धच्या गुन्ह्यासाठी, शांती रक्षकाविरुद्धच्या गुन्ह्यासाठी उत्तरदायित्वेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रुप ऑफ फ्रेंड्स सुरू केलेला आहे. ग्रुप ऑफ फ्रेंड्स कोणी सुरू केला की जे शांती रक्षक आहेत, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि त्याच्यामध्ये येणारा ते शांती रक्षक आहेत, ओके, त्यांच्या गुन्ह्यासाठी उत्तरदायित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रुप ऑफ फ्रेंड्स सुरू केलं. आता एखादी न्यूज जर भारताच्या संदर्भात असेल ना त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे, याचा अर्थ याचं करेक्ट उत्तर काय असायला पाहिजे, भारत आहे, भारत हे महत्त्वाचं आहे. कारण भारतानं अलीकडेच काय केलंय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं सध्या भारत अध्यक्षस्थान आहे, म्हणून भारतानं काय केलंय, शांती रक्षकाविरुद्धच्या गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विरुद्धच्या उत्तरदायित्वेला ग्रुप ऑफ फ्रेंड्स नावाचं घटक सुरू केलेलं आहे. आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत, परराष्ट्र मंत्री यांचं नाव काय, एस जयशंकर. तर एस जयशंकर यांनी घोषणा अशी केली आहे की नवी दिल्लीमध्ये लवकरच एक असा डेटाबेस असेल की जे शांती सैनिकावरील सर्व गुन्ह्यांची नोंद करेल असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ग्रुप ऑफ फ्रेंड्स हे खूप महत्त्वाचं आहे. या ग्रुप ऑफ फ्रेंड्समध्ये सह अध्यक्ष कोण असणार आहे, याच्यामध्ये इंडिया तर आहे डेफिनेटली, त्यासोबत आपल्या जो ग्रुपमध्ये येतो ना बांगलादेश आहे, इंडिया आहे, बांगलादेश आहे, इजिप्त आहे, फ्रान्स आहे, मोरोक्को आहे, नेपाळ आहे. इजिप्त, फ्रान्स, मोरोक्को, नेपाळ, ठीक आहे. तर ह्या गटाचे सहअध्यक्ष असतील हे सगळे. इंडिया आहे, बांगलादेश, इजिप्त, फ्रान्स, मोरोक्को, नेपाळ. तुम्हाला परीक्षेला हेच विचारलं जाईल की कोणत्या देशानं ग्रुप ऑफ फ्रेंड्स नावाचा गटगट सुरू केलेला आहे की जो शांती रक्षकाविरुद्धच्या गुन्ह्यासाठी उत्तरदायित्वेला प्रोत्साहन देण्यासाठी. तर उत्तर काय असायला पाहिजे, तुमचं उत्तर असायला पाहिजे भारत, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशानं भारतीय वीज बाजारातून वीज पुरवठा करण्यासाठी PTC इंडियासोबत भागीदारी केली. सध्या विजेचा प्रश्न कोणत्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे विजेची गरज भागवणं गरजेचं आहे, नेपाळ किंवा भूतान, श्रीलंका, बांगलादेश, तर इथं भूतान देश आहे, ठीक आहे. भूतान देशानं सध्या काय त्यांच्यामधली जी उन्हाळ्यामधली वीज आहे, हिवाळ्यामधली शक्यतो विजेची गरज त्यांना पूर्ण करायची आहे, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर भारतातील वीज खरेदी करण्यासाठी PTC इंडिया यांच्याशी करार केलेला आहे. आणि ते बरंच 600 मेगावॅट एवढीपर्यंतची वीज ते खरेदी करू शकतील सध्या तरी, आणि हळूहळू तो आकडा वाढत जाईल. म्हणजे हिचं सध्या लक्षात ठेवा, विजेचा प्रश्न कोणत्या देशामध्ये, तर भूतान, ओके. म्हणून भूताननं PTC इंडियासोबत भागीदारी केली आहे, ओके. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे आपला चालू घडामोडी आणि भारतीय राज्यघटना कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे. याच्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2022 घडामोडी आहेतच, पण 2021 जवळपास 700+ घडामोडी संदर्भाशी स्पष्टीकरण व्हिडिओ आहेत. व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येतील. भारतीय राज्यघटना टॉपिकनुसार प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तरे हा टॉपिक अनलिमिटेड वेळा बघता येईल. कालावधी 1 वर्ष, किती वेळा तुम्ही लेक्चर बघू शकता, दिवसातून 1 लेक्चर किती वेळा, ओके. PDF कशा डाउनलोड करायच्या तेही तिथं तुम्हाला सांगितले, त्या ॲपमधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. भारतीय राज्यघटना कोर्स आहे, चालू घडामोडी 2022 कोर्स आहे, 21 घडामोडीवर कोर्स आहे, चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला एकाच कोर्समध्ये बघायला मिळेल, ओके. तर तुम्ही तिथं नक्की जॉईन करा. PDF साठी तुम्हाला जे कशा डाउनलोड करायच्या तिथं सांगितलेलं आहे,
आणि ॲप डाउनलोड करा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. ते ॲप कसं डाउनलोड करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी कोर्सेस आहेत, कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू.